गुड आफ्टरनून यूट्यूब फॅमिली. आज मी औरंगाबादला जाते आहे गावाला, तिकडे काम आहे. तर आता माझी निघायचीच तयारी आहे. मी रिक्षावाल्याला बोलवलेलं आहे, आता रिक्षावाला आला की मी निघेन. एक महत्त्वाचं काम आहे तिकडे पण, तेही गेल्यानंतर तुम्हाला दाखवेलच. म्हटलं चला तुम्हाला दाखवावं. आज मी अचानक ठरलं माझं जाण्याचं, तर काही हे नव्हतं, पण एकदमच सडनली ठरलं. मग माझी रिक्षा आली, मी निघाले. मला जायचं होतं वाकडेवाडीला. वाकडेवाडीला मला जवळपास 1.5 तास लागला पोहोचायला, मध्ये ट्रॅफिक. वाकडेवाडीला पोहोचले मी. मी इथून एकटे गेले, पण तिकडून माझी आई येणार होती, माझा भाऊ सोडवायला येणार होता तिला. मी आईचीच वाट बघत इथे उभी होते. आईची वाट बघता बघता आईला पण यायला जवळपास एक अर्धा तास लागला. आई आली, मग शिवाईचं तिकीट काढलं. शिवशाहीने आम्ही औरंगाबादला आलो. औरंगाबादला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी रात्री 11:30 वाजले आम्हाला पोहोचायला. दुपारी 2 वाजता निघालेलो, 11:30 वाजले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून आमचे महाराज आहेत अमळनेरकर महाराज. आता पायीवारी सुरू झाली आहे. तर महाराजांच्या वारीला माझी मोठी बहीण फराळाचं देते, तर त्याच्यामध्ये लाह्या असतात, आपल्या ज्वारीच्या लाह्या, म्हणजे चिवडा करतात त्याचा, आणि लाडू. असा मोठी बहिणीचा दरवर्षी सेवा करते ती. तर तेच बनवणं चालू होतं. मग बहीण, आई, मी, लहानी बहीण सगळेजण आलेलो होतो. एकीकडे ते आचारी बोलवले होते, हे थालपिठासाठी गहू भाजत होते, आणि त्या याचं गडंग निघतं ते जेथे भाजून थालपिठाचं पीठ करणार होते. हे आहे लाडवाचं. त्याच आचार्यांनी ते सगळं आम्हाला साखर आणि पीठ ते मिळवून मिसळून दिलं व्यवस्थित, म्हणजे लाडू बांधताना गरम होतं ते. म्हणे मी तुम्हाला तयार करून देतो, मग तुम्ही बांधा. आम्ही ते खाली करत असताना शुभांगीताई त्या गव्हाला हलवत होत्या, गहू भाजत होत्या. मी पण भाजले मध्ये थोडे, सगळ्यांनी उगी थोडं थोडं फिरवलं. मजा चालू होती सगळ्यांच्या बोलणे गप्पा. काही चहामध्येच अनुजाताईकडे पावभाजी केली होती तिच्या सुनेनी, ती खाल्ली. मग ते लाडू, आता हे त्यांचं जवळपास होतच आलेलं होतं, हे झालं पूर्ण आणि आम्ही लाडू बांधायला बसणार होतो थोड्या वेळातच. पण एकीकडे गप्पा चालू होत्या. हे लाडू सगळे बांधून झालेले होते. हा शेवटच्या याच्यात तुम्हाला दाखवून, हा लाह्याचा चिवडा. आता पॅकिंग सुरू केली होती, ते लाडू पण वाळले होते, पॅकिंग सुरू केली. पॅकिंग सुरू करून सगळे त्याच्यामध्ये भरलं. आम्ही पण पावभाजी खाल्ली, चहा घेतला, आईस्क्रीम खाऊन अनुजाताईकडनं निघालो. आणि गावात गेलो.